रिफ्लेक्शन याचा अर्थ होतो बाउन्स बॅक. बाउन्स बॅक म्हणजे एक बॉल भिंतीवर मारला तर तो भिंतीवर कोलाइट झाल्यानंतर परत माझ्याकडेच येणार ना. आणि दुसरा असतो रिफ्रॅक्शन, एक बॉल किंवा एक दगड पाण्यात मारला तर तो पाण्यात पुढे 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 जातो, रिटर्न येत. रिफ्लेक्शन परत येणं, रिफ्रॅक्शन पुढे पुढे जाणं. मग लेन्स जर घेतली लेन्स तर लेन्सवर पडून पुढे निघून जात, पण आरसा घेतला की आरशावर पडल्यानंतर परत त्याच मीडियममध्ये माघारी फिरतात. मग आपण आता रिफ्रॅक्शन बघत नाही, काय बघतोय? रिफ्लेक्शन. आणि वेव म्हणजे काय आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहित आहे, वेव म्हणजे काय आहे? एनर्जी. मग आता तुम्हाला समजलं असेल की काय होईल बेसिकली, तर एनर्जी ज्या वेळेस रिफ्लेक्शन होण्यासाठी तुम्हाला काय लागणार रे बाळांनो, तर कुठला ना कुठला काय लागणार आहे? सरफेस लाईट. मग जेव्हा एनर्जी इन्सिडेंट होणार कशावरती? सरफेस वरती. म्हणजे बॉल माझ्यासाठी एनर्जी आहे आणि सरफेस भिंत आहे किंवा फरशी आहे, बरोबर आहे ना? ज्यावेळेस एखादी गोष्ट एखादा ऑब्जेक्ट एका सरफेस वरती इंटरॅक्ट होतो त्यावेळेस त्या सरफेस वरती कोलाइट झाल्यानंतर तो ज्या रस्त्याने किंवा ज्या मेडियममधून गेला होता त्याच्यातच माघारी येतो. म्हणजे एक बॉल घेतला आणि खाली फरशीवर मारला तर जाताना इथून त्या टाईल पर्यंत किंवा त्या सरफेस पर्यंत जाताना तो एअर मधून जातो, बाउन्स झाल्यानंतर परत एअर मध्येच येतो, असा अर्थ असतो. मग रिफ्लेक्शन या वर्ड साठी काय असतं बाळांनो? तर बाउन्स बॅक म्हणजे माघारी फिरणे त्याच मीडियम मध्ये. मग आता एक साधी सोपी गोष्ट आहे की रिफ्लेक्शन ऑफ वेव्स मध्ये काय होईल की एनर्जी रिफ्लेक्ट होते म्हणजे परत फिरते. पण एनर्जी परत फिरत असताना आम्ही टेंथला स्टडी केलं की इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे, एअर मधून आला एअर मध्ये गेला मान्य, पण तो जात असताना त्या वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये काय बदल झालाय का याचा विचार तेव्हा आम्ही केला नव्हता, कारण त्या लेवलला तेवढंच होतं तुम्हाला. पण आज आम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे रिफ्लेक्शन ऑफ व्हेव्स. आता बेसिकली व्हेव्स म्हटल्यानंतर तुमच्याकडे दोन प्रकार आहेत, मेकॅनिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक, बरोबर आहे. पण आम्ही इथं ज्याच्यामध्ये आम्ही पार्टिकल कण घेतोय समजा, आणि मग त्याच्या जरी प्रकार केले तर काय होतात? लॉन्जिट्युडिनल. कसल्या व्हेव्स होतात? बरोबर आहे की नाही? आणि दुसऱ्या ट्रान्सवर्स. बरोबर आहे की नाही? मग जर वेव दोन प्रकारचे असतील, याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं याचं साधं सर, तर तुम्ही लगेच लक्ष घेता की वॉटर वेव्स म्हणता, बरोबर आहे का रे? आणि याच्यामध्ये जर साधं सोपं एक्झाम्पल घ्यायचं तर काय बोलता? साऊंड म्हणता. मग या दोन वेव्स, आता फॉर एक्झाम्पल आपण एक साधं सोपं बोललो की समजा मोठा हॉल असेल, मॅरेज फंक्शन बघतो ना, मॅरेज हॉल असतात, किंवा बऱ्यापैकी मोठं मंदिर असेल, आपण बोललो की आपलाच आवाज आपल्याला येतो परत परत ऐकतो, व्हेरी गुड, इको म्हणतो आपण त्याला. इव्हन आमच्या गावामध्ये तसंच आहे की आमची जी शाळा आहे प्राथमिक शाळा, तिथून बाजूलाच एक तलाव आहे, गावातून जर जोरात ओरडलं त्या शाळेपासून तर जवळपास तलाव खूप छोटा आहे, बाजूला एक मंदिर वगैरे आहे, बऱ्यापैकी तुम्ही ओरडलात की त्या मंदिरापर्यंत आवाज येतो तिथून रिफ्लेक्ट होऊन बऱ्यापैकी तुम्हाला ऐकू होतं तुमचा क्लिअर आवाज, एवढं रिफ्लेक्शन होतं. तुम्ही बऱ्याचदा काही मूवीज मध्ये वगैरे पाहिलं असतं, कुठंतरी लोक डोंगरावर जातात जोरात ओरडतात तिकडून आवाज येतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपलाच आवाज, हा आपण जवळ लोणावरला आवाज ऐकायला सांगतात ना, हा लेण्यावर, हा ठीक आहे. कुठे आणखी कुठे गेलो होतो तुम्ही आवाज ऐकायला? हातला ते, ठीक आहे बाबा, पण ऐकलं ना असा आवाज. मग मी बोलतो आणि थोड्या वेळाने माझाच आवाज मला रिटर्न येतो. इमॅजिन करा थिएटर जे असतात ना, थिएटर त्या थिएटरच्या भिंती जर आपल्या हॉल सारख्या जर असतील ना, तर किती वेळा आवाज परत 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 येत राहील. इथं रिफ्लेक्शन होत नाही का या रूम मध्ये? इथंही रिफ्लेक्शन होत असतं. आता मी बोलतो म्हटल्यानंतर माझा आवाज या भिंतीवर जाऊन परत माझ्यात कानात येत असेल ना? मी बोलतोय माझाच आवाज या फ्लोरिंग या टाइल्स वरती कोलाइड होऊन परत रिफ्लेक्ट होतच असेल ना? पण मला तो ऐकू जरी येत असला तरी माझ्या कानाची ती कॅपॅसिटी नाही की तेवढ्या वेळामध्ये तो आलेला सिग्नल वेगळा आहे डिटेक्ट करेल. मी बोललेलो माझाच आवाज मला ऐकतो, रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो एवढ्या कमी वेळामध्ये येतो
की तो वेगळा सिग्नल आहे हे मला कळत असत. मग याचं मी सुंदर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं एकदा की आपण जी मूवी बघत असतो, जो पिक्चर बघतो ना आपण, तो पिक्चर कस काय बाबा तो पिक्चर असतो तो तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. तो पिक्चर नसून व्हिडिओ जो असतो तो मल्टिपल फ्रेमच असतात, फोटो फ्रेम असल्यासारखं असतं. आणि तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे की आपल्या डोळ्याचा पण तोच प्रॉब्लेम आहे. आपल्या आपल्या समोर फ्रेम बघताना 24-30 फ्रेम्स पर सेकंड असं असतं ना, पण ते काय असतं तर तुम्हीच बघा की एखादी गोष्ट आपल्या आपल्या डोळ्या म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही बघितला तर तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी तसाच राहतो. लक्षात आलं का? म्हणजे सस्टेन राहतो तो. मग मुद्दा काय आहे इथं की ज्या वेळेस मी तुमच्याशी बोलतोय व्ह्यूज रिफ्लेक्ट होत आहेत, पण व्ह्यूज रिफ्लेक्ट होत असताना त्या बाउंड्री सरफेस सोबत ते कसं बिहेव करतात. आणि मग याच्यामध्ये एक नंबरला आपण बघणार आहोत ट्रान्सवर्स आणि दुसऱ्या नंबरला बघणार आहोत लॉन्जिट्युडनल. तसंच का तर फक्त सिक्वेन्स मुळे, बाकी पुढं काहीच नाही. समजलंय? मग आता इथं आपण एक गोष्ट घेणार आहोत की एक वेव ज्या वेळेस सरफेस कडे जाते त्यावेळेस सरफेस हे दोन प्रकारचे असतात. पहिला सरफेस जो म्हणजे रिजिड म्हणायचं, कसला सरफेस? रिजिड. रिजिड याचा अर्थ तिथं वेव ज्या वेळेस पोचते त्यावेळेस त्या मटेरियल मिडियमच्या पार्टिकल्सला ती इझिली डिस्टर्ब करू शकतच नाही. म्हणजे कसं? तर साधं सोपं, तुम्ही बऱ्याचदा, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, हल्ली कुठल्याही जिम मध्ये गेला तर तुम्हाला माहीत असेल की एक सेटिंग काय म्हणतात त्याला, एक अशी त्या रोपची अरेंजमेंट केलेली असते. बऱ्यापैकी समजा हे भिंतीचं स्ट्रक्चर आहे आणि या भिंतीला पुढे असा एक रॉड लावलेला आहे आणि त्याला एक अशी रस्सी बांधलेली असते. रस्सी बांधलेली, रस्सी कळते ना, ज्या लोकांना बॅकचा वगैरे एक्सरसाइज करायची ते रस्सी घेतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही बघितलं असेल बऱ्याच मूव्हीज मध्ये वगैरे. आणि ती रस्सी आपण दोन्ही हाताने काय करत असतो, त्याच्यामध्ये जर क्रिएट करतो किंवा पल्सेस क्रिएट करतो. मग आता ही सरळ रस्सी आहे, एकदम एकदम अशी अशी आपण ओढून ताणून धरली आणि त्याच्यामध्ये जर क्रिएट केला किंवा पल्सेस क्रिएट केला तर ही रस्सी तुम्हाला अशी दिसेल ना रे बघ, त्याच्यामध्ये वेव्ह दिसतात ना रस्सीमध्ये. मग मुद्दा असा आहे की आता याच्यातला एकच वेव्ह समजा इथं जी क्रिएट झाली ती पुढे 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 पुढे, समजा इथं हे दावा असं झालेलं आहे, समजा हे असं झालंय, तर आता तुम्ही ही जी पल्स आहे ना किंवा ही जी क्रेस्ट आहे ना तुमच्यासाठी, तरी पुढे 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 क्रेस्ट जाणार आहे ना. मग ही क्रेस्ट किंवा ही पल्स किंवा या दोरीवरचा फुगवटा या पॉइंटला आल्यानंतर कसा बिहेव करतो, कारण रिफ्लेक्शन इथून होणार आहे ना. आता तुम्हाला माहित आहे मी ज्याला म्हटलं ए पॉइंट, आणि या ए पॉइंटला तुम्ही ती स्ट्रिंग म्हणा किंवा रस्सी म्हणा तुम्ही टाईटली बाउंड केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ इथं ज्या ठिकाणी ज्या रॉडला बांधलेलं आहे त्या रॉडची मुवमेंट होत नाही आणि तो रॉड आणि भिंत याच्यामध्ये हे कनेक्शन आहे. म्हणजे थोडक्यात ही रस्सी तुम्ही भिंतीला बांधली, रॉड आतमध्ये भिंती ठोकलाय आणि त्याला रस्सी बांधली तुम्ही. खिळा कसा ठोकतो आपण, त्याला रस्सी बांधली आणि आपण त्याच्यामध्ये मुवमेंट क्रिएट करतोय या रस्सीमध्ये. मग आता जो काही तुम्ही पल्स क्रिएट केला, जे काही तुम्ही याच्यामध्ये जर क्रिएट केला त्याच्यामुळे जे काही मुवमेंट होणार आहे, आता इथं आली क्रेस्ट, आता ही पुढं 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 ट्रॅव्हल होणार आणि इथं येणार. इथं आल्यानंतर पुढं काय होईल, तर पुढे तर जाता येणार नाही, म्हणजे त्या परत त्या पल्सला काय करावं लागेल, मागे फिरावं लागेल. मग मागे फिरणं याला तुम्ही काय शब्द वापरलाय, रिफ्लेक्शन. आणि आम्हाला हे रिफ्लेक्शन इथं स्टडी करायचं. मग या ठिकाणी आमचा जो सरफेस असणार आहे तो रिजिड असणार आहे. रिजिडचा अर्थ कळा लागा, तिथं तुमची मुवमेंट होणार नाही. मग त्या केसमध्ये रिफ्लेक्शन कसं होईल? आणि जर आम्ही आमचा सरफेस फ्री ठेवला तर त्या फ्री सरफेसला आमच्या या वेव्हचं रिफ्लेक्शन कसं होईल, ह्या दोन गोष्टी तुम्ही अगोदर इथं समजून घेणं गरजेचं आहे. तर एकदम शांत डोक्याने बघायचंय. जनरली काय होत असतं तर इकडे बघा आता की ही भिंत आहे, मी इकडे तुम्हाला पहिला जो सरफेस देणार आहे तो रिजिड सरफेस देणार आहे. कसला सरफेस देणार आहे? रिजिड सरफेस, किंवा रिजिड एंड म्हणलं तरी चालेल. तर तो असा एंड असतो ज्या ठिकाणी आमची वेव जाते, वेव त्या मिडियमला टच झाल्यानंतर
त्या मीडियमचे जे काही पार्टिकल्स आहेत त्यांची मुवमेंट झालेली नाही. म्हणजे रस्सी बांधली भिंतीला, तर भिंतीला बांधत असताना भिंतीमध्ये एखादा खिळा ठोकला तुम्ही, त्याला ती रस्सी टाईट केली. आता तुम्हाला माहित आहे रस्सीत मुवमेंट झाल्यानंतर त्या खिळ्याची मुवमेंट होते का? नाही होत. कॉन्सेप्ट क्लिअर झाली ना? आता नीट बघा. आता मग इकडे नीट समजून घ्या मला काय बोललं असतं. तर ही तुमची सुरुवातीला रस्सी आहे आणि हा तुमचा रिजिड सपोर्ट आहे. आता आपण अशी टाईटली उडून धरली फक्त. आता तुम्ही तुमची जी काही एनर्जी आहे किंवा तुम्ही अप्लाय केलेला फोर्सने याच्यामध्ये तुम्ही पल्सेस क्रिएट करणार, बरोबर आहे ना? पल्स अर्थ करतो ना व्हेव्स म्हणायचं. जर क्रिएट केलं, दोरी बांधलेली आणि त्याच्या त्याला ताणून सोडून दिलं तरी पण व्हायब्रेशन क्रिएट झालं असं त्याचं. मग आता ही दोरी आहे, ही भिंत आहे आणि इथं तुम्ही टाईटली बाउंड केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो काही सपोर्ट आहे तो रिजिड आहे. तिथं हालचाल रिजिडचा अर्थ करतोस ना, दगडाला भिंतीला स्लॅबला आम्ही रिजिड म्हणत असतो ना, का एअरला वॉटरला रिजिड म्हणतो आम्ही. हा एवढं तरी अगोदर कळालं पाहिजे, नाहीतर पैसे बडबड आणि पुन्हा ते मेनच कळायचं नाही रिजिड काय म्हणत होते, काय सांगतायत ना हल्ली. मग इथपर्यंत ओके. आता तुम्ही याच्यात काय क्रिएट करणार? एक पल्स क्रिएट करणार, म्हणजे वेव क्रिएट झाली तुमची. आता तुम्हाला माहित आहे वेव याचा अर्थ एनर्जी ना. मग दोरी रस्सी रेस्ट मध्ये होती, तुम्ही तुमची एनर्जी वापरून त्याला एनर्जी दिली. आता ती एनर्जी दोरी आता दोरी म्हणजे मटेरियल ना, स्ट्रिंग मीडियम आहे ना, त्या मीडियमच्या मदतीने पुढे माझा आवाज तुमच्यापर्यंत येण्याचं मीडियम कोण आहे? एअर. एक्झॅक्टली तसं मी त्या रस्सीला काय केलं, जोरात असं जर क्रिएट केलं आणि पल्स क्रिएट केली. आता ती पल्स म्हणजे मी अप्लाय केलेली एनर्जी ना, ती एनर्जी त्या दोरीवरून ट्रॅव्हल व्हायला चालू होणार आहे. मग आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय की इथं पल्स क्रिएट केला, म्हणजे समजा ही रस्सी अशी झाली, एक उदाहरण असं घेतलं. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम याला पुढे 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 ट्रॅव्हल व्हायचं ना. मग पुढे 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 आली समजा. आता इमॅजिन करा की या ठिकाणी इथं हा तर पल्स इथं आली, म्हणजे ही इथं टी इज इक्वल टू वन या इन्स्टंटला किंवा झिरोला ही पल्स इथं होती. आता टी टू ला इथं आली समजा, तर इथून यायला काहीतरी वेळ लागला समजा, डेल्टा टाइम लागला. आता इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता या पल्सला इथं एंट्री करायची कुठं, तर या वॉलमध्ये एंट्री करायची. पण येताना एंट्री करत असताना ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर क्रेस्ट मध्ये आहे, म्हणजेच त्याची एनर्जी हाय आहे असा त्याचा अर्थ होतो. एनर्जी ज्या क्रेस्ट आहे ना. मग आता अँप्लिट्यूड तुमच्या लक्षात आलं असेल, मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे. मग इथं आल्यानंतर इथल्या वॉलच्या पार्टिकलला ही वेव डिस्टर्ब करायचं बघणार. पण वॉलचे पार्टिकल्स कसे आहेत? रिजिड आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये की इथं ज्या वेळेस ती क्रेस्ट इथं पोहोचते, क्रेस्ट याचा अर्थ असतो मीन पोझिशन पासून अपवर्ड साईडला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एनर्जीचा आहे. लक्षात आलं का क्रेस्टचा अर्थ? आपण वेव वॉटर वेव्स काढलेले आहे. मग आता इथं आल्यानंतर ही वेव आपली एनर्जी कुणाला देणार? तर त्या भिंतीच्या पार्टिकलला देणार ना. आणि इथं आल्याबरोबर न्यूटन सरांचा तिसरा लॉ अप्लाय होणार ना रे, कारण भिंतीच्या पार्टिकलला हे काय करायला लागणार, खाली टाकल्याचं काम करणार ना. तुम्हाला जगाचा साधा सोपा नियम माहित आहे, फोर्स एकटा कधीच प्रेझेंट, त्याला इक्वल आणि अपोजिट फोर्स, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही विचार करा की ज्या वेळेस ही क्रेस्ट इथं येते, बरोबर आहे ना, या पार्टिकलला भिंतीच्या पार्टिकलला खाली ढकलायला लागते, तर तो पार्टिकल सध्या त्याला काय करेल, वर ढकलायचं बघे, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं जे काम एक्झॅक्टली होतं त्याच्या अपोजिट काम करायचं काम कोण करणार आहे? तर ते मीडियम करणार आहे, ती भिंत करणार आहे. मग होतं काय की ज्या वेळेस क्रेस्ट आलेली असते त्यावेळेस रिटर्न जाताना एक्झॅक्टली अपोजिट काम होणार आहे. आणि मग ज्या वेळेस त्याचं रिफ्लेक्शन होतं, वेव रिटर्न जाते, सगळ्यांना माहित आहे की हा आरसा आहे, अशा लाईट पडली की अशी जाते, सगळ्यांना माहित आहे. पण जाताना त्या वेवच्या नेचरमध्ये, कारण तुमची लाईट जरी असली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव अशीच दाखवणार आहेत ना, मग ज्या वेळेस क्रेस्ट इन्सिडेंट झाली रे झाली की रिफ्लेक्शन मध्ये रिटर्न जात असताना नेमकं काय होतं, तर तुमच्या लक्षात आलं असेल की अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऍक्शनला अपोजिट फेज मध्ये काय होते, रिएक्शन होते. कारण पार्टिकल कसे असतात, तुमचे रिजिड असतात. आणि तेच रिझन आहे की ज्या वेळेस तुम्ही तुमची वेव इथं पडते
क्रेस्ट, त्यावेळेस रिटर्न जाताना मात्र बाळांनो त्याचं काय होत असतं, ट्रफ मध्ये कन्वर्जन होतं. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ क्रेस्ट आहे इन्सिडेंट मध्ये, इन्सिडेंट मध्ये ही क्रेस्ट आहे आणि जाताना मात्र काय झालेलं असतं, हे ट्रफ झालेलं असते. मग तुम्ही मला सांगा, जर तुम्ही एक कम्प्लीट जर वेव जर बघितली तर तुम्हाला माहित आहे की हे 180 डिग्री आणि हे 180 डिग्री बरोबर आहे का? मग याचा अर्थ ही क्रेस्ट अपवर्डला असते तर ट्रफ डाऊनवर्डला असते, म्हणजे दोन्हीमध्ये किती डिग्रीचा फरक असतो, 180 चा फरक असतो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा रिजिड सपोर्ट असतो तेव्हा तो काय करतो, तर त्या वेव्हला 180 डिग्री मध्ये त्याचा फेज जो आहे तो काय करतो, बदलून टाकतो. लक्षात आलं का? समजलं का? त्याच्या अँप्लिट्यूड मध्ये बदल झाला का? नाही. स्पीड मध्ये बदल झाला का? नाही. पण फेज मात्र काय झालेला असतो, बदललेला असतो. मग ज्या वेळेस एखादी रफ सरफेस वरती, रिजिड सरफेस वरती पडते, त्यावेळेस त्याचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट समजा 5 सेंटीमीटर होतं, इथे किती असेल, 5 सेंटीमीटर असेल. समजा हा साऊंड आहे, याची स्पीड आहे समजा 300 मीटर पर सेकंड, एक्झाम्पल घेतलं, इथे रिटर्नला किती असेल, 300 मीटर पर सेकंदच असेल. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, कुठली एक वेव्ह आहे एवढी एवढी स्पीड आहे, रिटर्न एवढीच असेल. पण इन्सिडेंट होताना क्रेस्ट होती, आता रिफ्लेक्शन झाल्यानंतर रिटर्न फिरताना मात्र काय असेल, ट्रफ असेल. म्हणजे जे अपवर्ड साईडला जे डिस्प्लेसमेंट चाललं होतं, इथं काय झालं असेल, डाऊनवर्ड साईडला झालं असेल. म्हणजे रिफ्लेक्शन मध्ये नेमकं काय होतं, तर साधी सोपी गोष्ट आहे की आपण टेंथला स्टडी केलेलं असतं की ज्या वेळेस अँगल ऑफ इन्सिडेंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं असतं, एकाच अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात, हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात वगैरे वगैरे स्टडी केलेलं असतं. पण इथं एक्स्ट्रा गोष्ट सांगितली जाते की हा जो इंटरफेस आहे, इंटरफेसचा अर्थ कळतो ना, दोन गोष्टी एकत्र जोडणारा पोर्शन, त्याला इंटरफेस म्हणतो. त्या पोर्शनला काय होतं नेमकं, तर जर तुमची क्रेस्ट पोहोचली असेल तर ती कशात कन्वर्ट होते, ट्रफ मध्ये, आणि जर ट्रफ पोहोचली असेल तर क्रेस्ट मध्ये. म्हणजेच रिफ्लेक्शन होताना फेज कितीने बदलतो, 180 ने बदलतो. बरोबर आहे की नाही? पण कुठं, तर जेव्हा सरफेस कसा असेल, रिजिड असेल. रिजिडचा अर्थ कळतो ना तुम्हाला, तिथं मुवमेंट होत नाही. मग जर हे चांगलं समजलं असेल तुम्हाला, तर आता पुढच्याला वेळ लागत नसतो. मग पुढच्याला सरफेस आमचा कसा असतो, फ्री सरफेस असतो, आणि तिथं पार्टिकलची काय होत असते, मुवमेंट होत असते. समजलंय का रे बाळांनो? तर आता इथं नेमकं एकदम व्यवस्थितपणे बघायचं. आता हा रॉड आहे बाळांनो, हा काय आहे, रॉड आहे. नीट बघायचं तर हा रॉड आहे. इमॅजिन करा तर तुम्ही थोड्या वेळासाठी की एक रस्सी आहे, एक दोरी आहे. आता इथं मला काय वायर वगैरे आहे का रे, एखादी कसली छोटीशी वायर आमच्या सार्थकडे असते, चार्जर कोणाकडेच नाही का, कडून असते की हेडफोन चार्जर हे असतात रे सगळे, पेन पेन्सिल वगैरे नसतंय पण हे असत. ओके, ही दोरी, ही दोरी. आता काय होत नाही एवढं ना, काळजी करू नका. आणि जर झालं चुकून नाही, जर झालं तर याची क्वालिटी खराब होती असं त्याचा अर्थ झाला, कळलं का? नवीन घेऊन द्यायला माझं दुकान आहे का रे. ओके, आता इमॅजिन करायचे बाळांनो, आता याच्या अगोदर ही जी दोरी बांधली होती की पार भिंतीमध्ये एक रॉड खिळा ठोकून त्याला बांधली होती ना, आता हा तो रॉड आहे, आलं का लक्षात, आणि ही दोरी बांधलेली आहे. आता याचं मुवमेंट झाल्यानंतर याचं मुवमेंट ह्याच्यात होऊ शकतं ना, लक्षात येतं मी काय बोलतो ते, थांबा. इथे एक आणखी होती रे मोठी पट्टी होती की, हा काही अडचण नाही. ओके, आता मला सांगा याचं इकडे याचं मोशन कशावर डिपेंड आहे, बरोबर आहे ना. मग ही रस्सी आहे, याच्या अगोदर ही भिंतीला अशी बांधली होती की हे ह्याचंच मोशन होणार, बरोबर आहे का? याचं मोशन होत नव्हतं, पार्टिकलचं मोशन पॉसिबल नव्हतं. जे काय आहे, जे काय जर तुम्ही क्रिएट करताय ते छोटी वायर असल्यामुळे अशी फिरते, बरोबर आहे ना. ही समजा अशी आहे तुम्ही आणि ए बाबा, बट ठीक आहे असं तुम्हाला समजतंय. आता मला सांगा इथं जी मुवमेंट होणार आहे हा फ्री सरफेस सोडलेला व्हायब्रेशनला, बरोबर आहे का? आता हे याचं व्हायब्रेशन होईल ना, समजते का मला काय बोलायचं. मग ऍक्च्युअल मध्ये तुम्ही एनर्जी कोणाला देताय, वायर. ती एनर्जी येते कुठं, तर या भिंतीपर्यंत येते, म्हणजे या सरफेस पर्यंत येते. पण आता तुम्हाला माहित आहे की ज्याचं व्हायब्रेशन होणार आहे तो फ्री आहे ना, तो व्हायब्रेट होऊ शकतो ना, बरोबर आहे की नाही.
मग ज्या केसमध्ये तुमचं मेडियम व्हायब्रेट होऊ शकत, त्याला तुम्ही काय म्हणणार, त्याला फ्री सोडलेला आहे. अरे बाळांनो, खिळा भिंतीत ठोकला तो व्हायब्रेट होत नाही, पण आता हा व्हायब्रेट होऊ शकतो ना, म्हणून याला फ्री सर्फेस म्हटलं, फ्री एंड म्हटलं. या केसमध्ये नेमकं काय घडतं तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की या केसमध्ये तुमचा, तुम्ही जेव्हा त्याला एनर्जी देता त्यावेळेस त्या एनर्जीने त्या पार्टिकलचं काय होतं, मुवमेंट होतं. मग अशा केसमध्ये नेमकं काय घडतं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रिजिड एंडला जे घडलं त्याच्या अपोजिट हे घडत असतं, कारण तिथं पार्टिकलची मुवमेंट होत आणि इथं पार्टिकलची मुवमेंट होते. तिथंच तुमच्या लक्षात आलं असेल, तिथं मुवमेंट होत नाही तर होते, म्हणजे तुम्ही दिलेली एनर्जी ते कशाला वापरतं. आता मला सांगा साधी सोपी गोष्ट, मी दिली भिंतीला एनर्जी, भिंतीचे पार्टिकल मोशन मध्ये आले होते का? नाही आले. पण आता आता तुम्हाला माहित आहे रस्सी अशी जोडली की तिकडे तिकडे एक रिंग ठेवलेली आहे ना, आम्ही रस्सी हलवली की ती रिंग हलते ना, म्हणजे याचा अर्थ मी दिलेली एनर्जी कुठे वापरली जाते, त्या रिंगच्या. हा मग रिंग रेस्ट मधले कशा देते, म्हणजे मी दिलेला फोर्स कशासाठी वापरला जातो, तर रिंगचे पार्टिकल ऍक्सेलरेट व्हायला, त्याला मोशन येतं म्हणजे काय होतं, ऍक्सेलरेशन होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे एनर्जी कशासाठी वापरली जाते, ऍक्सेलरेशन साठी. मग या केसमध्ये नेमकं काय होत असतं तर प्लीज बघा, इकडे नीट बघा. ज्या वेळेस इमॅजिन करा की तुम्ही एक अशी रिंग जोडलेली आहे आणि या रिंगचं मोशन अप डाऊन होतं, ठीक आहे, फ्री आहे ना ती त्याच्यामध्ये. आणि मला आता सांगा, जर हे तुम्ही असं केलं असेल आणि याला आता तुम्ही रस्सी जोडली, आता तुम्ही याला दिलं फोर्स किंवा याला दिली एनर्जी, मग पल्सेस क्रिएट होणार कशामध्ये, या दोरीमध्ये, या रस्सीमध्ये. मग पल्सेस क्रिएट झाले रे झाले की ते ट्रॅव्हल होणार कशावरून, या मीडियमवरून, मीडियम काय आमचं रस्सी. इमॅजिन करा की या केसमध्ये तुम्ही इथं एक पल्स क्रिएट केली, क्रेस्ट क्रिएट केली, ती विथ रिस्पेक्ट टू टाइम पुढे पुढे ट्रॅव्हल 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 करत 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 इथं आली. समजा आता इथं आल्यानंतर ही क्रेस्ट काय करेल, तर क्रेस्ट आहे म्हणजे वर उचलाय, एक साधी सोपी गोष्ट, क्रेस्ट कळत नाही साधं सोपं, पाण्यावरती लाट आली, पाण्यामध्ये टाईड्स क्रिएट झाले, वेव्ह क्रिएट झाले, हे शांत पाणी आहे आणि इथं इथं क्रेस्ट आली. क्रेस्ट आल्यानंतर म्हटल्यानंतर समजा आपण काहीतरी एखादी हलकी वस्तू टाकली, पाणी बॉटल, रिकामी पाणी बॉटल टाकली पाण्यावरती, क्रेस्ट आल्यानंतर ती पाणी बॉटल वरती जाणार ना, आणि ट्रप आल्यानंतर खाली जाणार ना. हा मग इथं ज्या वेळेस क्रेस्ट येणार याच्याकडे, इथं ही समजा अशी पोहोचली की एक्झाम्पल हे समजा असं झालं, तर ही क्रेस्ट काय करते, याला वरती घेऊन जाते आणि ट्रप आली तर खाली घेऊन जाते. समजतं का मी काय बोलतो, म्हणजे इथं ज्या वेळेस क्रेस्ट पोहोचू किंवा ट्रप पोहोचू, वेव पोहोचली म्हणजेच एनर्जी पोहोचली, आणि एनर्जी पोहोचल्यानंतर इथल्या पार्टिकलचं काय होतं, मुवमेंट होतं का, हा बेटर बेटर वे आपण मोशन बोलूया, काय होतं त्याचं, मोशन होतं. मग ज्या वेळेस त्याचं मोशन होतं बाळांनो, त्यावेळेस रिटर्न जाताना नक्कीच तो वर जातो आणि परत खाली आहे त्या पोझिशनला येऊन वेव रिटर्न फिरणार आहे. आणि तीच केस आहे की ज्या वेळेस बाळांनो इकडे नीट बघा, आता समजा हा एक रॉड आहे आणि त्याला ही रिंग, आणि या रिंगला ही रस्सी जोडलेली आहे समजा, आणि ज्या वेळेस इथं ही क्रेस्ट आली, क्रेस्ट आल्यानंतर ती वर आली ना, याचं मुवमेंट झालं आणि रिटर्न फिरताना परत ती क्रेस्ट मध्येच रिटर्न फिरते, म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेस फ्री सर्फेस असतो त्यावेळेस क्रेस्ट ही क्रेस्ट मध्येच रिटर्न येते आणि ट्रफ जे आहे ना ती ट्रफच रिटर्न येते, लक्षात आलं का? आणि मग रिजिड सपोर्ट मध्ये क्रेस्ट कशात कन्वर्ट होते, ती ट्रफ मध्ये. इथं क्रेस्ट काय होते, क्रेस्टच राहते. का बरे क्रेस्ट राहिली, त्याचं रिझन काय आहे, हा नंतर लक्षात ठेवताना लय भारे, सॉलिड मध्ये क्रेस्ट ट्रफ होतं आणि फ्री मध्ये सेमच राहतं. कोणी बुद्धी वापरत बसा, लक्षात ठेवायचं ना, रट्टा मारायचं ना. अरे पण का बाबण, काय घडलं असेल, तर ज्या वेळेस तुम्ही एनर्जी त्या रिजिड पार्टिकल्सला दिली तिथं मुवमेंटच झाले नाही ना, मग तुम्ही दिलेली एनर्जी कशाला वापरली, त्यांना तर ट्रफ एक्सचा रिव्हर्स करायला वापरली. आता इथं तुम्ही दिलेली एनर्जी कशाला वापरली, तर तुम्ही दिलेली एनर्जी ना ते काय झालं, त्याचं अप डाऊन मोशन झालं, म्हणजे तुम्ही क्रेस दिली तर त्या मीडियममध्ये क्रेस तयार झाले, तुम्ही ट्रफ दिली तर, तुम्ही अपवर्ड डिस्प्लेसमेंट केलं तर ते वरती गेलं, तुम्ही डाऊनवर्ड केलं तर खाली गेलं, एवढं साधं सोपं असतं. समजलं का? मग याचा अर्थ फ्री सर्फेस मध्ये, किंवा ज्या वेळेस फ्री सर्फेस ठेवतो आम्ही, तर बघा आता फ्री सर्फेस मध्ये जेव्हा मेडियम
क्रेस्ट इन्सिडेंट होते एखाद्या सर्फेस वरती, ज्यावेळेस रिटर्न येताना ती काय राहते, क्रेस्टच राहते. आणि जर ती ट्रफ इन्सिडेंट झाली एखाद्या मीडियम वरती तर रिटर्न जाताना सुद्धा काय राहते, ट्रफच राहते. म्हणजे याच्यामध्ये फेस बदलायचा काय विषय येत नाही, पण रिजिड मध्ये फेस बदलतो. रिझन समजले आहेत का? आणि यासाठी तुम्हाला मुवमेंट कुणाचं करायला पाहिजे, मोशन करायला पाहिजे, तर त्या पार्टिकल्स, कुठले पार्टिकल्स, तर मेडियमचे. समजलं का? कळलं का रे बाळांनो? मग फ्री सरफेस आणि रिजिड सरफेस मधला फरक लक्षात आला आहे का? नक्की कळालं तुम्हाला. मग जर हे जर समजलं असेल तुम्हाला, तर आपण हे छोटंसं लेक्चर इथं थांबूया.